नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती तर चालू घडामोडी दोन हजार चोवीसमधील हा पाठ क्रमांक फोर आहे मित्रांनो यामध्ये आपण चालू घडामोडीचे प्लस याच्यामध्ये जी केचे क्वेश्चन कवर करत असतो आणि आपण जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर आजपर्यंतचे जे करंट अफेअर आहे ते या सिरीजमध्ये कव्हर करत आहे ओके सप्टेंबर या महिन्यातील बऱ्याच चालू घडामोडी आपण या लेक्चरमध्ये कवर केलेल्या आहे चला तर लेक्चरकडे जाऊया पहिला प्रश्न दिलेला आहे केरळमधील वायनाड या ठिकाणी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ओके भूसंकलन झालेले होते तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि एक बघा तेवीस जुलै दोन हजार चौदाला माळीन दुर्घटना पुण्यामध्ये झालेली होती म्हणजे बरोबर दहा वर्षांनी ही घटना घडलेली आहे तर वायनाड हे ठिकाण कुठं आहे तर वायनाड ठिकाण आहे केरळ या राज्यामध्ये ओके एक सव्वीस जानेवारी दोन हजार एकला भूज भूकंप गुजरातमध्ये झालेला होता तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये किल्लारी भूकंप झालेला होता ओके लातूर या ठिकाणी आणि सव्वीस जुलै दोन हजार पाचला ला मुंबईला महापूर आला होता तर ह्या नैसर्गिक आपत्तीच्या तारखा आहे लक्षात असू द्या यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहे आता सर्वात जास्त जे लिंग गुणोत्तर आहे ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत तर भारतामध्ये दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळ या राज्याचा आहे एक हजार चौऱ्याऐंशी चर्चेतील खेळाडू रोहन बोपांना हे प्रसिद्ध टेनिसपटू आहे हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून पार करणारी सोळा वर्षीय मुलगी जिया रॉय जी आहे स्टुडंट तिने सतरा तास पंचवीस मिनिटामध्ये चौतीस किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे ओके हा पॉइंट तुम्हाला इथं सर्वांना लक्षात ठेवायचा आहे तर कोण आहे जिया रॉय इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून पार करणारी सोळा वर्षीय ती मुलगी ठरलेली आहे पहिली भारतीय महिला कोण होती जी इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून पार केलेली होती तर त्या होत्या आरती शहा एम पी सी चे अध्यक्ष सध्या कोण आहे तर बघा सी चे अध्यक्ष आहे रजनी शेठ आणि बघा मित्रांनो युपीसी चे अध्यक्ष आहे प्रीती सुदान तर सी आणि एम पी सी ची कलम कोणती आहे दोन्ही याची कलम जी आहे ती आहे कलम तीनशे पंधरा आणि लक्षात असू द्या युपीसी चे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ हा सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष असतो तर एम पी सी च्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्ष किंवा बासष्ट वर्ष इतका असतो हा, हा याच्यातला एक मायक्रो फरक आहे आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे मग यू पी सीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात आणि त्यांना पदावरून बडतर्प करण्याचं काम हे राष्ट्रपतीच करत असतात हा पॉईंट लक्षात ठेवा येते थे सर्वांनी ओके सो एम पी एस सी यू पी एस सी कलम आहे तीनशे पंधरा आणि हे दोन्हीही जे आयोग आहे हे घटनात्मक आयोग आहे ज्याची कलम घटनेमध्ये असते त्याला घटनात्मक आयोग म्हटलं जाते शाहरुख खानच्या नावाचे सोन्याचे नाणे काढणारा अलीकडचा देश कोणता आहे तर तो आहे फ्रान्स फ्रान्समध्ये एक संग्रहालय आहे त्या संग्रहालयाने हे नाणे काढलेले आहे टी ट्वेंटी आशिया कपचे आयोजन करणारा देश कोण असणार आहे तर तो असणारा आपला भारत देश लक्षात असू द्या दोन हजार पंचवीसमध्ये ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्ड हा कोणी जिंकलेला आहे तर हा अवॉर्ड जिंकलेला आहे अभिनव बिंद्रा यांनी ओके या अगोदर हा अवॉर्ड इंदिरा गांधी यांना देण्यात आलेला होता त्यानंतर महसूल पंधरवाडा आता बघा महसूल पंधरवाडा हा महाराष्ट्रामध्ये एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर एकनाथ शिंदे तर महसूल मंत्री कोण आहे तर बघा महसूल मंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील जागतिक मानवी तस्करी दिवस कधी साजरा केला जातो तर तो एकतीस जुलैला साजरा केला जातो हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा आणि आपल्या राज्यघटनेमध्ये वेटबिगारी संबंधित कोणती कलम आहे तर ती आहे कलम तेवीस तुम्हाला कलम चोवीस सगळ्यांना माहीत असेल बालकामगार बंदी संबंधित आहे कलम चोवीस तर अशा पद्धतीनं ह्या कलमा वगैरे पाठ करत चला नंतर पुढचा प्रश्न बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारतीय खेळाडू स्वप्नील कुसळे यांनी पन्नास मीटर एअर रायफलमध्ये भारताला कांस्य पदक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकून दिलेला आहे हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा कारण ते महाराष्ट्रीयन खेळाडू आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तो दिलेला आहे युनिस्कोची छेचाळीसवी बैठक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर बघा स्टुडंट युनिस्कोची दोन हजार चोवीसची बैठक आणि हे छेचाळीसव्या क्रमांकाचे आकडा पाठ ठेवा कारण आयोग आहे पंचेचाळीस सत्तेचाळीस करून आपल्याला कन्फ्यूज करू शकतो तर आपल्याला छेचाळीसवी बैठक लक्षात ठेवायची आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि बघा आपल्या इथं मग आता चराई देवी मोहिम्स आहे आसामला तर अहोम राज्यासंबंधित ही गोष्ट आहे तर बघा आता याला युनेस्कोच्या वारसास्थळात स्थान मिळालेले आहे त्यामुळे आता सांस्कृतिक वारसास्थळं उपस्थित झालेले आहे आपल्या इथे ठीक आहे त्यानंतर नैसर्गिक वारसास्थळं आहे सात आणि मिश्र वारसास्थळ आहे एक तर असे टोटल जर आपण बघितलं तर ते आहे त्रेचाळीस तर यामध्ये बदल होत जातो या आकड्यामध्ये तर याच्या बाबतीत थोडा अपडेट राहत चला महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल आहे सी पी राधाकृष्णन आणि लक्षात असू द्या स्टुडंट यांना तामिळनाडूचे मोदी असं म्हटलं जाते मग आपल्या राज्यपाला संबंधित घटनेमध्ये कोणती कलम आहे तर ती आहे कलम एकशे त्रेपन्न ओके राज्यपाल पदाची स्थापना हे घटनेमध्ये एकशे त्रेपन्न या कलमानुसार केले जाते तर लक्षात असू द्या राज्यपालाचे कार्यकारी अधिकार हे कलम एकशे चौपन्नमध्ये सांगण्यात आलेले आहे एकशे चौपन्न आणि एकशे पंचावन्ननुसार राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा एकशे त्रेपन्न राज्यपालपद त्यांचे कार्यकारी अधिकार एकशे चौपन्न कलम आणि एकशे पंचावन्न आहे राज्यपालांची नियुक्ती त्यानंतर जगातील पहिली मिस ए आय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके सो कोण ठरलेली आहे, आहे तर ती आहे केनझा लायली आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कोणत्या देशाची आहे तर मोरोक्को आणि भारतातर्फे या स्पर्धेमध्ये जारा शतावरी नावाची ए आय आपण पाठवलेली होती ए आय मीन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी की संगणकाची फिफ्थ जनरेशन आहे जी म्हणजे जनरेशन ओके अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला वाटेगाव वा सांगली या ठिकाणी झालेला होता पूर्ण नाव आहे त्यांचं तुकाराम भाऊराव साठे लाल बावटा एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये त्यांनी लिहिलेली ही प्रसिद्ध कादंबरी होती आणि एक आणखी एक कादंबरी आहे फकीरा कादंबरी ओके फकीरा ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे आणि तमाशाला त्यांनी लोकनाट्य हे नाव दिलेलं होतं तर हा एक पॉइंट सर्वांनी ते लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टॉपिकमध्ये पदक जिंकणाऱ्याला महाराष्ट्र सरकार किती कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करणार होते तर एक कोटी रुपयाचं बक्षीस ते देणार होते ओके सोन्याच्या साठ्यात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर ऑब्विसली अमेरिकाचा लागतो आदर्श आचारसंहिता व खर्चा मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आलं होतं त्या मोबाईल अप्लिकेशनचं नाव आहे सी विजेल मग आपल्याला निवडणुकी संबंधित काही पॉइंट लक्षात ठेवायचे आहे आपला याची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये कलम तीनशे चोवीस नुसार करण्यात आली होती आता याची कलम अवेलेबल आहे म्हणजेच हा घटनात्मक आयोग आहे हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर ते आहे राजीव कुमार म्हणून पंचवीस जानेवारी बघा आपला ज्या दिवशी पंचवीस जानेवारी पन्नासला स्थापना झाली होती केंद्रीय निवडणूक आयोगाची त्याच दिवशी लक्षात घ्या पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो आणि याच दिवशी राष्ट्रीय पर्यटन दिवससुद्धा असतो पण जागतिक पर्यटन दिवस बघा आता या सप्टेंबर महिन्यामध्ये गेलेला आहे जागतिक पर्यटन दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरची थीम कोणती होती पर्यटन दिनाची तर ती होती पर्यटन आणि शांतता ओके लक्षात असू द्या ओके टुरिझम अँड पीस हे याची थीम होती आता बघा स्टुडंट ई व्ही एमचा सर्वप्रथम वापर पेरूर मतदारसंघ जो आहे केरळमधला त्या ठिकाणी ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या पिरियडमध्ये करण्यात आलेला होता तर व्ही व्ही पॅट जे आहे याचा सर्वप्रथम वापर नोक्सेन या मतदारसंघात नागालँड या ठिकाणी ना करण्यात आलेला होता ओके व्ही व्ही पॅटचा फुलपॉम्प काय होतं नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असताना एकदा कमेंट बॉक्स नक्की चेक करा तुम्हाला तिथेसुद्धा भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळेल सार्वत्रिक निवडणुका सुरुवात एकोणीसशे बावन्नमध्ये झाली होती भारतामध्ये पहिले मतदार होते श्यामशरण नेगी जे की हिमाचल प्रदेशच्या आहे मित्रांनो ओके आणि लक्षात असू द्या हे जे श्यामशरण नेगी आहे यांनी लास्ट टाइम मतदान दोन हजार एकोणीसमध्ये केलं होतं वयाच्या एकशे दोनव्या वर्षी एल पी जी कनेक्शन देणारं पहिलं राज्य कोणतं होतं सगळ्यांना तर ते होतं हिमाचल प्रदेश आता निवडणुकीचा उल्लेख आला म्हणजेच आपल्याला कलम तीनशे पंचवीस पाठ पाहिजे धर्मवंशलिंग जात या आधारावर कोणालाही मतदार यादीतून वगळल्या जाणार नाही तीनशे सव्वीसने आपल्याला प्रौढ मतदाराधिकाराचा अधिकार दिलेला आहे तीनशे सत्तावीस केंद्रासंबंधित संबंधित आहे तीनशे अठ्ठावीस राज्यासंबंधित संबंधित आहे आणि तीनशे एकोणतीस कलम काय म्हणते की न्यायालय निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करणार नाही सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट शक्ती लष्करी युद्ध सराव वरुण युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान so, आहे तर ऑब्वियसली याच्यावर आयोगानं प्रश्न पण विचारला आहे भारत आणि फ्रान्स सो तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा वरुण युद्ध सराव तर सर्वांच्या पाठ आहेच त्यानंतर शक्ती युद्ध सराव तुम्ही आणखी त्याच्यामध्ये ॲड करा एक वज्रप्रहार पण आहे जो आपण भारत आणि अमेरिका मागं बघितला होता इंद्र पण बघितला भारत आणि रशिया हँड इन हँड बघितला भारत आणि चीन तर तुम्हाला आहे कार्लसन इथं मॅग्नस कार्लसन हा नार्वेचा जगप्रसिद्ध आपला बुद्धिबळपटू आहे तर आपल्या इथं चौसष्ट घरांचा राजा विश्वनाथ आनंद यांना म्हटलं जाते ओके इथे पण करेक्शन करा प्रिंटिंग मिस्टेक तर विश्वनाथ आनंद जे आहे आपल्या देशाचे प्रसिद्ध दे खेळाडू त्यांना लक्षात घ्या तर ते चौसष्ट घरांच्या राजा म्हणून त्यांना ओळखलं जाते फर्स्ट राजीव गांधी खेरत्न पुरस्कार जो आहे स्टुडंट एकोणीसशे ब्याण्णवला ला हा पुरस्कार विश्वनाथ आनंद यांना देण्यात आलेला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या पुरस्काराचं नामकरण मेजर ध्यानचंद खेरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे ओके okay? सो so, लक्षात असू द्या स्टुडंट मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्टला झाला होता म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण एकोणतीस ऑगस्टला साजरा करतो आणि लक्षात असू द्या अलीकडेच महाराष्ट्र शासनाने पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे ओके आता मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीसचा कोणाला मिळाला तर अचंता शरद कमल जे की टेबल टेनिस संबंधित आहे राज आणि चिराग शेट्टी यांना बॅडमिंटनसाठी करण्यात आलेला आहे मेजर ध्यानचंद खिरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे सध्या चाबहार बंदर चर्चेमध्ये आहे तर बघा चाबहार बंदर कोणत्या देशामध्ये आहे तर इराण देशा या देशामध्ये आहे आणि भारताने या संबंधित करार केलेला आहे आणि हा करार दहा वर्षासाठी आहे ओके आता हंबनटोटा बंदर जे आहे ते श्रीलंकेमध्ये येते आणि ग्वादर बंदर हे पाकिस्तानमध्ये येते तर हे बंदर आणि लक्षात घ्या हे बंदर आहे आणि हे देश तुम्ही पाठ करून घ्या आता भारताच्या स्वदेशी ए आय चॅटबॉटचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर ते आहे हनुमान ए आय ओके जीएसटी संकलनात पहिले राज्य कोणते आहे तर ऑब्विस्ती आपलं महाराष्ट्र राज्य कारण औद्योगिक स्टेट आहे तर जीएसटी जो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त कलेक्ट होतो आणि बघा एक जुलै दोन हजार सतराला आपल्या संपूर्ण भारतामध्ये जीएसटी लागू झालेला होता आता जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती किती आहे तर ती आहे एकशे एकवी आणि विधेयक होतं एकशे बावीस आता स्टुडंट जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स त्याच्यामध्ये अबकारी कर जीएसटी उत्पादन कर येतात तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय तर तो असतो इन्कम टॅक्स म्हणजे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स एक असतो महामंडळ कर तर याच्यावरसुद्धा आपल्याला जर तुम्ही मेन्स एक्झाम दिल्या असतील तर तुम्हाला ते कळत असेल की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कोणते कोणते आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे ओके आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा बारा मेला असतो म्हणजे नर्स डे जो आहे तो बारा मेला असतो फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस आहे तो आणि दोन हजार चोवीसची आहे अवर नर्सेस अवर फ्युचर द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर अगदी बरोबर आहे मित्रांनो अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाचा अवर्ड आहे आणि पूर्ण नाव आहे त्यांचं कोनिडेला शिवशंकर वरप्रसाद राव ओके रवींद्रनाथ टागोर पुरस्कार दोन हजार चोवीस हा अवार्ड तुम्ही माझ्याकडून मोस्ट टाइम फी करा कारण असेच अवार्ड आपल्याला आयोग विचारत असतो तर हा पुरस्कार डॉक्टर रेखा मोहन भोळे यांना देण्यात आलेला आहे संरक्षणावर खर्च करणारे जर देश बघितले त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक अमेरिका दुसरा चीन तिसरा रशिया आणि आपण आहे चौथ्या क्रमांकावर ओके आणि हा अनुत्पादक खर्च आहे संरक्षणावरचा खर्च हा अनुत्पादक खर्च असते आता तुम्ही म्हणाल सर अनुत्पादक खर्च म्हणजे काय तर बघा अनुत्पादक खर्च म्हणजे ज्याच्यापासून पुन्हा प्रोडक्शन तयार होत नाही त्याला अनुत्पादक खर्च असं म्हटलं जाते आता एखादा राफेल विमान आणलं तर त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्शन तर मिळणार नाही ना तर या पद्धतीनं राफेल विमान आपण फ्रान्सकडून घेतलेलं आहे ओके सो जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्था आता याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होत राहतात पण सध्या फर्स्ट नंबर अमेरिका सेकंड चीन थर्ड नंबर जर्मनी फोर्थ नंबर जपान आणि पाचव्या नंबरची इकॉनॉमी आहे भारत आणि असे संगीत पण दिलेले आहे की सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत भारत जगातली तिसरी इकॉनॉमीसुद्धा होऊ शकते बघा इथे आय एम एफचा अहवाल आहे हा ओके okay, आता भारत सध्या हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो आणि शेवटपर्यंत राहणार कृषीप्रधान अर्थव्यवस्था कारण कृषीनंच आपल्याला सर्व काही दिलेलं आहे परंतु शेतकऱ्याचे हाल बेकार आहे हा भाग वेगळा आहे ओके स्टुडंट कारण शेतकऱ्याकडे तेवढं लक्ष पण देणं गरजेचं ठरते त्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्र येतात ज्याच्यामध्ये कृषी खनिज संपत्ती जंगल येतात द्वितीय क्षेत्राला उद्योग क्षेत्र असं म्हटलं जाते ज्याच्यामध्ये कारखाने उद्योग बांधकाम असे येतात त्यानंतर तृतीय क्षेत्र हे सेवा क्षेत्र असते याच्यामध्ये दळणवळण वाहतूक प्रशासन बँकिंग संरक्षण व्यापार हॉटेल लक्षात घ्या आणि चतुर्थ क्षेत्र हे बौद्धिक क्षेत्रावर आधारित असते बौद्धिक क्षमतेवर आधारित असते ज्याच्यामध्ये कल्पनांची निर्मिती संशोधन वगैरे असते आणि पंचक्षेत्र हे उच्चस्तरीय निर्णय घेणारं असते ज्याच्यामध्ये सरकार आणि विद्यापीठे येतात तर तुम्हाला कंबाईनसारख्या एक्झाममध्ये याच्यामध्ये जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे सर्वांनी पाठ करा तर मित्रांनो हे जे चॅनल आहे हे तुम्हाला येणारे ग्रुप बी कंबाईन बी आणि सी साठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे ओके जर तुम्हाला हा डाटा खरोखर इम्पॉर्टंट वाटत असेल आणि तुम्ही खरोखर अभ्यास करणारे स्टुडंट असेल तर तुम्हाला याचं महत्त्व कळत असेल हे सगळे प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करून सपोर्ट करायचा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा चांगल्या गोष्टींचा प्रसार नक्कीच व्हायला पाहिजे ओके आता जी डी पीनुसार म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टनुसार सर्वाधिक इन्कम देणारं क्षेत्र कोणतं सर्व्हिस सेक्टर दोन नंबर उद्योग आणि तीन नंबर कृषी कारण आपल्याकडे पैसा नाही आहे जास्त परंतु रोजगारामध्ये फर्स्ट नंबर कोण आहे तर ते आहे कृषी दुसरा सेवा आणि तिसरा आहे उद्योग ओके म्हणजे जी डी पीमध्ये सगळ्यात खाली कृषी पण रोजगार देण्यामध्ये सगळ्यात समोर आपला कृषीच आहे हा एक पॉईंट नोटीस करा भारताचे पंच्याऐंशी वी ग्रँडमास्टर कोण झालेले आहे तर पी श्याम जे की तामिळनाडूचे आहे ओके भारताचे पंच्याऐंशी ग्रँडमास्टर पी श्याम निखिल जे की तामिळनाडूचे आहे तर चौऱ्याऐंशीव्या ग्रँडमास्टर होत्या आर वैशाली रमेश बाबू ज्या की तामिळनाडूच्या आहे ओके सुलतान हा चषक कशा संबंधित आहे तर सिंपल प्रश्न आहे हॉकी संबंधित आहे आणि विजेता आहे जपान आणि कोणाला हरवून तर पाकिस्तानला हरवून इथं आयोग भारत वगैरे पण टाकू शकते ओके सो जपानने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे स्पर्धा मलेशियाला झाली आणि हा पुरुष हॉकी चषक असतो आणि शक्ती युद्ध सराव भारत आणि मलेशिया दरम्यान असतो हा पण एक ॲडिशनल पॉईंट तुम्ही इथे नोट करून घ्या ब्राह्मो क्षेपणास्त्राची चाचणी लक्षात घ्या करण्यात आलेली आहे तर ब्राह्मो क्षेपणास्त्र हे रशियाने तयार केलेलं आहे आणि ते भारत आणि रशियाचा एक संयुक्त प्रोजेक्ट आहे आणि भारताने हे जे मिसाईल आहे ते फिलिपाईन्सला अलीकडे विकलेले आहे पंचवार्षिक योजना आपण रशियाकडूनच घेतलेली आहे नियोजन आयोग म्हणजेच रशियाकडून घेतलेला आपण तो आयोग आहे पण नीती आयोग आपण चीनच्या धर्तीवर तयार केलेला आहे अलीकडे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नियोजन आयोग रद्द करून नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला करण्यात आली होती ओके सो नियोजन आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सी ओ कोण आहे ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो बाकीचे विद्यार्थी ते चेक करतील राईट आहे की रॉंग आहे ओके सो नाटो नाटो सगळ्यात जास्त न्यूजमध्ये आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन स्थापना आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम तर याचा बत्तीसवा सदस्य देश कोणता असा जर बनलायनर क्वेश्चन आला तर काय करणार त्याचं उत्तर लिहायचं आहे स्वीडन मात्र एकतीसवा आला तर काय करणार तर फिनलँड म्हणजे बत्तीस स्वीडन एकतीस फिनलँड एवढी क्लिअरिटी अभ्यासामध्ये असणं आवश्यक okay, आहे ओके एवढी क्लिअरिटी तुम्हाला ठेवायची आहे मित्रांनो ओके बत्तीसवा स्वीडन आणि लक्षात असू द्या एकतीस वा फिनलँड आता यफ नंतर यस येते त्यामुळे एकतीस आणि बत्तीस असं पाठ ठेवा ओके पुलिस जर अवार्ड संबंधित आहे एकोणीसशे सतराला सुरुवात झाली ग्रॅमी अवार्ड संगीत क्षेत्रासंबंधित आहे राज्यसभा प्रीमध्ये विचारलेला होता राज्यसेवा प्रीमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा ऑस्कर अवार्ड चित्रपटासंबंधित आता अलीकडेच बघा आपला लापता लेडीज जो अवार्ड जो चित्रपट आहे लापता लेडीज जो चित्रपट आहे ऑस्करसाठी आपण पाठवलेला आहे ओके सो so, बुकर अवॉर्ड साहित्य आणि विटली अवॉर्ड पर्यावरण संबंधित आहे पूर्णिमा देवी बर्मन जे आहे डॉक्टर पूर्णिमा डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन जे आसामच्या त्यांना हा अवॉर्ड अलीकडेच देण्यात आलेला आहे उबेर चषक बॅडमिंटन महिला विजेता कोणता संघट आलेला आहे चीन आणि थॉमस कप पुरुष संबंधित असते लक्षात घ्या म्हणजे जर तुम्हाला विचारलं उबेर चषक था हा बॅडमिंटन संबंधित असून तो संपूर्णपणे महिलांसंबंधित आहे थॉमस कप हा बॅडमिंटन संबंधित असून हा संपूर्णपणे पुरुष संबंधित आहे आणि मला वाटते एक कप चीननेच जिंकलेला आहे एकदा कन्फर्म करा परत आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो तर तीन मेला हा दिवस साजरा केला जातो आणि राष्ट्रीय पत्रकार दिवस सोळा नोव्हेंबर तर पत्रकार दिवस महाराष्ट्राचा विचार केला तर सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला महाराष्ट्रामध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू झालं होतं दर्पण आणि हे वृत्तपत्र काढणारे होते बाळशास्त्री जांभेकर वर्ल्ड प्रेस इंडेक्समध्ये तेवीसमध्ये आपली रँक एकशे एकसष्ट होती ते थोडीफार सुधारणा होऊन दोन हजार चोवीसमध्ये आपण एकशे एकोणसाठव्या क्रमांकावर हो आहे सो लेटेस्टवाला नंबर पाठ ठेवा रेमिटन्स आता रेमिटन्स म्हणजे काय होते की आपल्या देशातले बरेच लोक हे विदेशात काम करण्यासाठी जातात आणि ते तिथून पैसा भारतात पाठवतात त्याला रेमिटन्स म्हणजे प्रेषण म्हणायचं आणि याच्यामध्ये फर्स्ट नंबर लागतो आपल्या इंडियाचा ओके आणि किती पाठवले एक एक एक, एक म्हणजे एकशे अकरा अब्ज हा आकडा थोडाफार पाठवू द्या न्यूज वीकच्या मुखपत्रावर झळकणारे पंतप्रधान दुसरे कोण ठरलेले आहे तर ते नरेंद्र मोदी पहिल्या महिला होत्या इंदिरा गांधी ओके सो लक्षात असत्या आता मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचं पहिलं पेज आणि मलपृष्ठ म्हणजे शेवटचं पेज हे मी कशासाठी लिहिलं मराठी व्याकरणासाठी नाहीतर आपल्याला कधी दी? कधी नाहीतर कधी कधी आपल्याला हे पण कळत नाही मला पृष्ठ कोणतं आणि मुखपृष्ठ कोणतं मुख म्हणजे सुरुवातचं पृष्ठ आणि मला पृष्ठ म्हणजे शेवटचं ओके लक्षात ठेवा मुख मला ठीक आहे राहील लक्षात तुमच्या प्रति सरकार आता मिदनापूर पश्चिम बंगालला सुरू झालं होतं बलिया आजमगड उत्तर प्रदेशला पुणिया बिहारला आणि सातारा आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ते नेतृत्व केलं होतं ओके शक्ती योजना महिलांना शंभर टक्के आरक्षण देणारं राज्य कोणतं ठरलं होतं बस प्रवासामध्ये मोफत आरक्षण देणारं तर ते आहे कर्नाटक आणि याच्या धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आता बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सात मे एकोणीसशे साठ सात मे एकोणीसशे साठची स्थापना आहे मुख्यालय दिलेलं आहे संस्थापक पंडित नेहरू होते आणि अध्यक्ष आहे सध्या रघू रघु श्रीनिवासन ओके नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये करण्यात आली होती मात्र नॅशनल हायवे ऑथॉरिटी प्रोग्रॅम हा कधीचा तर तो आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा ओके पाठ ठेवा वेस्ट नाईल व्हायरस केरळ या ठिकाणी आढळलेला असून कोरलेला होता मंकी बॉक्सचा पहिला रुग्ण केरळलाच आढळलेला होता वुहान चीन या ठिकाणी तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला कोरोनाचा रुग्ण आढळलेला होता ओके आणि भारतामध्ये तो आढळलेला होता एकतीस जानेवारी दोन हजार वीस तारीख पाठ असू द्या याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे पहिले ए आय स्कूल तिरुवनंतपुरम केरळ पहिली ए आय टीचर इरीस केरळलाच आहे ए आय सिटी लखनौ भारताची पहिली ए आय अँकर सना आणि जगातील पहिली ए आय गर्ल टाँग टाँग आणि टाँगटोंग कुठली आहे चीनची आहे लक्षात द्या पंचवीस मे विश्व फुटबॉल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे युनोद्वारे पहिल्यांदा दोन हजार चोवीसमध्ये आता जे पंचवीस मे गेली ते तो दिवस आपण विश्व फुटबॉल दिवस म्हणून साजरा केला कारण या दिवशी पंचवीस मे एकोणीसशे चोवीसला पहिला फुटबॉलची टुर्नामेंट झालेली होती ओके टुर्नामेंट झालेली होती त्याला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून त्याच्या स्मरणानिमित्त हा दिवस साजरा केला जातो आता राष्ट्रीय अंतराळ दिवस तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय पराक्रम दिवस तेवीस जानेवारीला असतो राष्ट्रीय क्रीडा दिवस एकोणतीस ऑगस्ट जागतिक क्रीडा दिवस सहा एप्रिल महाराष्ट्र क्रीडा दिवस पंधरा जानेवारी आणि राष्ट्रीय भालापेक दिवस आहे सात ऑगस्ट तर हे सर्व दिनविशेष महत्त्वाचे आहे पाठ करून ठेवायचे आहे सौर ऊर्जा उत्पादनात प्रथम क्रमांक चीन दुसरा अमेरिका तिसरा भारताचा लागतो आता बघा खजुराव महोत्सव पन्नासवा आता पन्नासवा आहे म्हणून महत्त्वाचा आहे ओके पन्नासवा आहे म्हणून महत्त्वाचं आहे तर मध्य प्रदेशमध्ये तो साजरा करण्यात येतो आता भारतीय भारतातील तीन प्रदेशांना म्हणजे लिपुले कालापानी आणि लिंपा धियारा तर मागं न्यूज होती की नेपाळने तिथल्या शंभर रुपयाच्या नोटेवर हे तीन ठिकाणी छापलेलं आहे म्हणजे ते त्यांचं अस्तित्व दाखवत आहे जे की आपले आहे ते हे द की हे तिन्ही ठिकाणं आपले आहेत ओके त्यानंतर जागतिक दूध दिवस एक जूनला साजरा केला जातो राष्ट्रीय दूध दिवस सव्वीस नोव्हेंबर वर्गीस यांना धवल क्रांतीचे जनक म्हटलं जाते आणि ऑपरेशन फ्रॉड हे दुधाच्या महापूर म्हणून ओळखला जातो दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणाच्या रि निर्मितीला बघा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे तर आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा दोन हजार चौदानुसार नुसार बी एन श्रीकृष्ण समितीनुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती आणि राजधानी हैदराबाद ही संयुक्तपणे दोन हजार दहा ते चौदा चोवीसपर्यंत दोन हजार चौदाचे चोवीसपर्यंत राहणार होती हा करा दहा वर्षासाठी होता म्हणजे तो आता संपुष्टात आलेला आहे त्यामुळे मी हा पॉईंट इथं कवर केलेला आहे आता तेलंगणा राज्याची जी राजधानी आहे ती आहे हैदराबाद है है आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे ओके याच्यामध्ये चेंज झालेला आय थिंक बहुतेक विशाखापट्टणम आहे तुम्ही एकदा ते कन्फर्म एक करून घ्या स्टुडंट नवीन राज्य निर्माण कलम तीननुसार होते आणि राज्याची सीमा क्षेत्रफळ नाव बदलवण्याचा संपूर्णपणे अधिकार हा संसदेला आहे ते पण साध्या बहुमतानं अगदी ओके द्विभाषिक मुंबई राज्य एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनचं आहे मुंबई राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठचा सा आहे आणि महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापना ही एक मे एकोणीसशे साठला करण्यात आलेली होती पहिली महिला बसचालक कोण आहे तर ते आहे अर्चना अतराम आणि ब्रँड अॅम्बेसिडर आहे आपले बसचे ते आहे कोण आहे आपल्या महाराष्ट्र जे आपलं महाराष्ट्र टी महामंडळ आहे त्याची जी ब्रँड अँबिसिडर आहे ते मकरंद दानासपुरी महिला सन्मान निधी पन्नास टक्के आहे अंतर्गत महिलांना पन्नास टक्के काय दिलं जाते आरक्षण दिलं जाते बसच्या तिकीट्समध्ये स्टेट रोड uh, ट्रान्सफर कॉर्पोरेशन होय आणि आरटीओ ऑफिस तुम्ही ऐकलं असेल तर रिजनल ट्रान्सफर ऑफिस त्याचा फुलफॉर्म होतो साहिवाल गाय प्रकल्प कुठे उभारण्यात येत आहे पुणे आणि लक्षात घ्या कोणामार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर अंतर्गत गीर हे गायची जात आहे मेसाना मैस आणि जमनापारी आहे हे शेडीची जात ओके okay. शेवटचे प्रश्न बघा मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या आहे क्लॉडिया शन्बॉ अर्थशास्त्राचा नोबेल दोन हजार तेवीसचा चा क्लॉडिया गोल्डिन यांना मिळाला ज्या की अमेरिकेच्या आहे साहित्याचा नोबेल दोन हजार तेवीस जॉन फॉसे यांना मिळाला जे की नार्वेचे आहे आणि शांततेचा नोबेल दोन हजार तेवीसमध्ये नर्गीस मोहम्मद यांना मिळाला ज्या की इराणच्या आहे मित्रांनो जे मी तुम्हाला हे शेवटचे चार पॉईंट सांगितलेले आहे हे, हे तुम्ही आय एम पी करा आणि लिहून ठेवा हा प्रश्न परीक्षेत शंभर टक्के विचारला जाणार ओके तर हे होतं पर्टिक्युलर नॉलेज आता पर्टिक्युलर नॉलेजचा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर जाताना लाईक तुम्ही नक्कीच करून जा मित्रांनो चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू सो मच